नमस्कार, मी आरोग्य सेविका म्हणून नांदेड जिल्हा येथे महानगरपालिकेत गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे व माझ्या दुसऱ्या भगिनी गेल्या 15 ते 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत. आरोग्य सेवा देते वेळेस आम्ही जीवाची पर्वा न करता कुठल्याही गोष्टीचा, घराचा, मुलाबाळाचा विचार न करता, एवढ्या संकट काळामध्ये कोविड स्वरूपी आपल्या देशावर युद्ध आलं, त्या युद्धामध्ये या शासनाला आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी शिपाई म्हणून पाहिजे होतो, लढवय पाहिजे होतो, पण आज आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, आम्ही आमच्या अधिकाराची मागणी करतोय समायोजनाची. तर एवढा आटापिटा करून आम्ही जीवाचं रान करून लढून एवढं सर्व्हिस देऊन लोकांना आरोग्य सेवा देऊन तुम्ही जर आमचा तत्काळ विचार करत नाही, आमचा आज जे समायोजनाचा निर्णय थांबवलेला आहे ते तत्काळ घेत नाहीत, तर त्याबद्दल आमच्या मनात खूप आक्रोश आहे. आम्ही गेल्या एवढ्या वर्षापासून सर्व जनतेला आरोग्य सेवा देत आहोत. आमचा आणि जनतेचा एक ऋणानुबंध आहे, त्या ऋणानुबंधामध्ये आम्ही जनतेसोबत उभे होत आहोत आणि आजही आमच्या आंदोलनाला आमच्या समस्त महाराष्ट्रातली जनता आमच्या सोबत उभी आहे. या शासनाने तत्काळ आमचा समायोजनाचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला जी आर जाहीर करावे. आम्ही आमचा हा मोर्चा एवढा आक्रोश जे सर्व भगिनीमध्ये निर्माण झालेला आहे त्याचं एक गोड फळ म्हणून आमच्या समायोजनाची आमची पूर्तता करावी. आम्ही गेल्या 36 दिवसापासून आंदोलनामध्ये उभे आहोत. आम्ही आमच्या मुलाबाळाचा विचार न करता आम्ही कोणत्या स्वरूपात जगत आहोत हे शासन आमचा विचार करत नाहीये. तर तुम्ही आम्ही जेव्हा सर्व जनतेचा विचार करून युद्धामध्ये उतरलो किंवा एवढ्या वर्ष आरोग्य सेवा दिली, तर या क्षणाला शासनाने पण आमचा तेवढ्याच ताळमेळीने विचार करायला पाहिजे. फक्त आमची ही एकच मागणी आहे, सरसगट समायोजन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याचं व्हायलाच पाहिजे. आमच्या आमच्या काही असंच आंदोलनाला बसलेल्या ठिकाणीच या आंदोलनाचा आक्रोश पाहिला आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये एवढी भीती निर्माण झाली की शेवटी त्यांना हार्ट अटॅक आणि त्यांचा मृत्यू झाला. पण मृत्यू झाल्यानंतर त्यांची 4 वर्षाची मूल असून शासनाने आमची कुठल्याच पद्धतीचा विचार न केले, विचारपूस नाही आहे, आमचं पुढचं त्या बाळाचं भविष्य नाही आहे, कुठल्याच प्रकारचं काहीच नाही आहे. मग एवढी आरोग्य सेवा देऊन त्यांनी जीव पणाला लावून काहीच उपयोग झाला नाही. शासनाने आमचा काहीच विचार केलेला नाही, शासनाने विचारणा न केली आणि कुठलीही मदत नाही केलेली. नक्कीच शासन स्तरावर काही हालचाली आहेत हे पण नक्कीच आहे, कारण आमच्या समाजन कृती समितीचं शिष्टमंडळ गेल्या कित्येक दिवसापासून ठाण म्हणून मुंबईचे इथं आहे. कारण कंत्राटी कर्मचारी यांच्या समाजनासाठी हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आमचं आंदोलन चालू आहे आणि नक्कीच शासनाला हे दखल घ्यावंच लागेल आणि आम्हाला समाजन द्यावंच लागेल, हे आमची रास्त मागणी आहे. आणि सर्व केंद्राचं समाजन हे सक्षम आहे, हे होऊ शकते, कारण मागे सुद्धा बोललो की कित्येक राज्यामध्ये हे झालेलं आहे, तरी शासनाने आता विलंब न लावता हे आमचं समाजन आमचं करावं. कारण ह्या आंदोलन दरम्यान कित्येक आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती सुद्धा खराब झालेली आहे, खालेली आहे, तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या हक्क आमच्या रास्त मागणी समाला न्याय द्यावं. मी त्याबाबत सर्व जनतेचे क्षमासू मागतो, पण शासनाने ही दखल घेणं गरजेचं आहे. नक्कीच महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा काही प्रमाणात कोलमलेली आहे, पण शासनाला कुठेतरी विसर पडला आहे की जनतेचं आरोग्य एवढी आम्ही सेवा देतोय, तर हे साहजिक आहे. त्यांनी जनतेचं आणि आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं विचार करून हे समायोजन करून आम्हाला जनतेच्या सेवेसाठी अजून या म्हणजे जगामध्ये आम्हाला येण्यास एक सर हे द्यावं, प्रयत्न आम्ही 100% करायला आणि कुठेतरी न्याय द्यावं.